महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बँड आणि झांज पथक, धनगरी ढोलाचा दणदणाट आणि लेझिम पथक यासह छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर आणि राजर्षी शाहू महाराजांचा जयघोष करत मंगलमय वातावरणात ही शोभायात्रा पार पडली. 12व्या शतकात क्रांतिकारी विचारांची पेरणी करणारे महात्मा बसवेश्वर यांची शुक्रवारी जयंती साजरी झाली. या निमित्तानं वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं शिव बसव जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी सायंकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. वीणा सब्याण्णावर यांच्या हस्ते शिव बसव पालखीचं पूजन करण्यात आलं. वैशाली क्षीरसागर, पूजा पाटील, उमा बनसोडे यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीत पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, रक्तदान श्रेष्ठदान, लेख वाचवा, लेख वाढवा, लेख घडवा याबाबतचे विविध पोस्टर्स आणि चित्ररथाचा समावेश होता. तर पारंपरिक वेशातील महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, गवळी गल्ली, तेली गल्ली, बुरुड गल्ली, नष्टे गल्ली मार्गे ही मिरवणूक पुन्हा चित्रदुर्ग मठात आली. समाजाचे अध्यक्ष किरण सांगवडेकर, सुनील गाताडे, चंद्रकांत स्वामी, राजू वाली, सुहास भेंडे, संजय बोधले, नाना नष्टे, श्रीकांत बनसोडे, गुरुदेव स्वामी, चंद्रकांत हळदे, अमित झगडे, किरण भनगुत्ते, राजेंद्र करंबळी, उमा बनसोडे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवर आणि नागरिक या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.